आज जर बघितलं आपण पावसाचं प्रमाण किंवा क्षेत्रातलं आपल्या कार्यक्षेत्रामधलं ऊसाचं प्रमाण, मला वाटतं हे अत्यल्प आहे आणि त्याच्यामुळं कारखाने जितके जास्तीचे होतील तेवढे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. कारण जास्त कारखाने झाल्यामुळं कारखान्यामध्ये दराच्या बाबतीत कॉम्पिटिशन होणं गरजेचं आहे. पूर्वी कसं असायचं, मोजके कारखाने आणि मग शेतकऱ्याला वाटायचं की माझा ऊस जातो का नाही, त्यामुळे मग कारखानदाराकडनं ऊस उत्पादक शेतकऱ्याची पिळवणूक व्हायची, त्यांना दिला जाणाऱ्या भावाच्या बाबतीत गडबड व्हायची. पण आता परिस्थिती उलटी झालेली आहे, आता कारखानदारानं शेतकऱ्याच्या दारात जावं लागणार आहे आणि तिथं या ठिकाणी भाव सांगावा लागणार आहे. मला वाटतं अशा पद्धतीनं जास्तीचा भाव जर दर जर शेतकऱ्याला मिळालं तर त्याच्या कष्टाला खऱ्या अर्थानं चीज झालं असं त्या ठिकाणी म्हणतात.